श्री स्वामी समर्थ। राम राम पावना, मस्त वाटलं रे निसर्गाच्या सानिध्यात, मस्त कांदा वाकरी आणि रक्ती खाल्ली, भाषेत बोलणं आणि कोल्हापुरी खाणं, कोल्हापुरी भाषा आमची एक नंबर हाय झालं एकदम। कोल्हापुरी झालेली रस्सा आपला मस्त तयार झालाय, मस्त कोल्हापुरी रस्सा तयार आहे झणझणीत आणि कट पण मस्त आलेला आहे। आणि इकडे आपलं सुक्क मटण पण तयार आहे, कांदा लिंबू हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये। तर कसे आहात सगळे? मला वाटतं मस्त मजेत असाल आणि दिवाळीच्या सुट्ट्यांचा मस्त आनंद घेत असाल। तर आम्ही सुद्धा आज निघालोय बाहेर आणि बाहेर जाऊन जेवण करायचा प्लॅन आहे आणि कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळेलच तिथे पोहोचल्यानंतर। तर आमची सगळी फॅमिली आहे या गाडीत, आहे आमचे आहो आहेत अर्जुन आहे, नंदिनी आणि माझा छोटा भाऊ, आणि मागच्या गाडीत आहेत मोठे भाऊजी, मोठी ताई, छोटी बहीण, आई आणि पप्पा, असे आम्ही सगळे चाललोय। तर मस्त आज एन्जॉय करणार आहोत दिवसभर, तर तुम्ही पाहतच राहा कंटिन्यू ब्लॉग। जस्ट एंट्री केले पन्हाळा गडावर आणि आज आलो आम्ही पन्हाळ्याला। तर मुलांची पण खूप इच्छा होती पन्हाळा बघायची आणि याच्या आधी पण आलो होतो आम्ही, पण आज त्यांना यायचं होतं पन्हाळ्यालाच। मावशी घेते भाकरी तुकडा कशा घेतला
आंबे भारी दिसले नंदू मम्मा बघेश भारी दिसलेल्या अरे अगं आता तर लेच कशी दिसत चला ओ दिसे चलो अभी हम चले लॉक के लगे तू ना आता गाडी जाऊ देत नाही तुझे हा रोड एवढा असा गाड्यांचा सगळं नाही इकडे आमचे अनुदय कसली भारी दिसायला आल्या अनुदय भारी एक नंबर तर आम्ही जस्ट पोहोचले पन्हाळ्यावरती आणि आम्ही करणार आहोत चुलीवरती मस्त जेवण इकडे जाऊया काय इकडे इकडे पुढे जाऊया लाकडं गोळा करायचे आम्हाला चूल पेटवायचे आणि इकडे बघा आपण दोघं गोळा करूया चांगला आहे बघा आपली जागा झाडावर बघा इकडे बघा आमचे भाऊजी बघा कसे खांद्यावरती बॉटल घेऊन आले आणि इकडे पप्पा बघा आमचे पप्पा काय घेऊन आलाय खाली शूटिंग करण्याचे नादात शूटिंग करण्याचे नादात आमची राजनंदिनी पडू शकते खाली रोडवर होते ही आमची जागा परमनंट इथेच मागच्या जेवण केलेलं भाऊजी आठवते का तुम्हाला अर्जुन बसले हो अर्जुन त्या झाडा बसलेला आणि इथे येणारे असतात लोक त्यांनी स्वच्छ करायला पाहिजे भाऊजी बरोबर आहे की नाही चला जेवण करून ठेवतात सगळं बघा तुम्ही इकडे पाहू शकताय सगळं इंजिन स्विफ्ट सगळं इकडे पत्रावळ वगैरे टाकलेले आहेत आम्ही विसरलेले एक वस्तू आणली माचीस बरं झालं आणली ते आईने मोठं काम केलं तेच मेन पाहिजे होत झाडू केलंय भाऊजीने आमच्या बघा जरा बाजूला झाडून काढतो हे राहू दे तसंच असा कचरा प्लीज करू नका जेव्हा मस्त एन्जॉय करा आपण असं एकत्र करून टाका जा आणि इकडे बघा भाऊ आमचं लाकडं गोळा करायला गोळा करायला मी माझी भाऊ आणि इकडे अर्जुन आणि राजनंदी आम्ही लाकडे गोळा करत आहोत त्यांच्याकडे लाकडं गोळा करायचं काम आहे इकडे आमचे विजय भाऊजी झाडू मारायला आले इतक्या लोकांनी कचरा केलेला आहे तो आम्ही स्वच्छ करालो आता इथे लाकडं गोळा करायचं काम चाललंय होय हीच घेऊ की चूल आई आमचं हीच चूल करूया की इथं इथंच करूया ह्याच्या खालीच करूया आणि आईने बघा आमच्या कडे लाकडं आणलेले आहेत बाबाईन आमच्या हे भरपूर झाली लाकडं भरपूर झाली आईने बाज झाली भरपूर झाली अरे लाकडं भरपूर झाली नको अगं बस भरपूर झाली की बघा मी एका ह्याच्यात दया हे घे तुमच्यात ठेव नाही का बघा इकडे अंतर अजून आहे अजून कुठे अजून लाकडा नाही येत काय लाकडा अजून आणायची काय नको नको भरपूर झाली बैठकीची व्यवस्था झालेली आहे आणि आणि विजय भाऊजी आता चूल पेटवत काम एकदम भारी करतात गॉगल घालून चूल पेटवणारा माणूस तुम्ही बघितलाय का कधी हे बघा इथे बघा गॉगल लावून चूल पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत पाहुणा जेवला काय हे गाणं म्हणा लई उंच झालं काय हे भाऊजी आमचे चूल पेटवाल नाही पेटवाला एक नंबर आहेत डोळ्यात धूळ जाऊ नये याची काळजी भाऊजीने आमच्या घेतलेली आहे लाकडे आणलेले आहेत एक्स्ट्राची आणखीन जर लागलीत आणि जर उरलीत तर मग इथं कोण जेवायला येईल परत त्यावेळी कोण जेवायला येईल त्यांना उपयोगाला येतील
हे स्वच्छता अभियान मोहिमेमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते फिरायला चला कोण येणार फिरायला असं काय भास्करनं काढला असेल प्रॉफिट करून त्यानं पाठवलं मला वाटतं काहीतरी हे बघा साहेब तर इकडे आम्ही रक्ती आणले आणि भाकरी पण आणल्यात रक्ती भाकरीचा चपाती द्या चपाती पाहिजे तुम्हाला बरं हे नंतर मला भाकरीला पाहिजे मटणाला भाकरी रक्ती आणि रक्ती भाकरी डायरेक्ट हातात घेऊन खाणार आहेत एक पाहिजे ना आणि रक्ती रक्ती आणि अरे रक्ती जरा वाढ की जरा रक्ती आणि भाकरी खाण्याची मजाच काही और असते एक पाहिजे काय हे भाऊजी तुम्हाला आणि काय मसाला वाढला तर रक्ती वाढली रक्ती खांदा घेतो आप खांदा द्या चला भाऊजी खांदा घेणे आजीला द्या आजीला द्या पप्पा रक्ती आणि चपाती खाण्याची मजाच काही और असते लई लांब झालाय तुम्ही त्यामुळे नको खाऊ इकडे भाऊ मी मस्त रक्ती आणि त्याच्यावर भाकरीवरच रक्ती घातलेली आणि असंच खाणार आहे मी मस्त हातात घेऊन भाकरी आणि रक्ती आणि भाकरी खाण्याची भाऊजी आणि अशा प्रकारे चविष्ट अशा भाकरीचा रक्ती सोबतचा आस्वाद कसा घ्यावा तर तो हे बघा असा घ्यायचा असतो हे बघा हाय शाबाश पप्पा कशी झाले पप्पा रक्ती कशी झाली बेस्ट नंबर एक नंबर तर आता मटण शिरायचं आहे मटण आणलेलं आहे इकडं आई चूल पेटवाले भाऊजी तुम्ही पेटवणार होता आणि असं का आईला आईच पेटू दे म्हटलं आम्ही कशाला जावं तिथे भाऊजी स्माईल भाऊजी स्माईल मी कट करणार नाही भाऊजी अशा प्रकारे आई बसली तिथे पेटवायला मी कसं आले की ही पेटून उठल्या तुम्ही पेटवा दोघही पेटवणार आहे दोघेही पेटवणार आहे चूल पेटवा भाऊजी दोघेही पेटवणारी माणसे आहेत विजवणारे नंतर घेऊया इकडे मागच्या भाऊजी तुम्ही आणि यांनीच केलेला चुलीवरती रस्सा त्यामुळे आता आम्ही करणार आहे या वेळेचा रस्सा हे धुवायलाच ठेवले हा तिकडे बाजूला ठेवू का जरा तिकडे ठेवू काय कोपऱ्यात तेव्हा तिकडे ठेवते लाकडं इथं भरपूर आहेत की भाऊजी लाकडच आहेत लाकडच लाकडं भाऊजी ती पानं ओली असतील हो ते धूर घालायला आणि आमच्या मिस्टरांच्याकडे मटण चिरायचं काम आहे मटण चिरायला आवडते हां परत त्यात ताटात ठेवा की त्या परत ठेवणार बर आता पेटले घेऊ लाकडं सुकलेली आहे चांगली आज ऊन पण नाही आहे ग इकडे आमची दीपाबाई भांड्याला माती लावायला आले तिथंच का ग हा बस 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 आई इकडं भांड्याला माती लावायचं काम चालू आहे आणि इकडं आमचे भाऊजींनी मस्त चूल पेटवली आहे एकदम दणदणीत जाळ लागलाय काय भाऊजी मग लावलाय कुणी जाळ कुणी लावलाय गोजा रे साहेबांनी जाळ आणि धुर एकच चांगली चूल पेटली आहे काय ग पात्याला आणायचं का काय ते होय बरं इकडे बघा माती लावले भांड्याला म्हणजे भांड जास्त काळ होणार नाही इकडे लावायला पाहिजे फोटो काढला वरने ड्रोन शॉट घेतो ड्रोन असायला पाहिजे होता आपल्याकडे उडवलं असत हे
बरं झालं मी जीन्स घातली नाही. होय बरं आपल्याला काय नाही. होय बस का नाही चूल पेटली मस्त हो बस आता झालं पेटवा पेटली घ्या की बसा आता पेटवलेली आहे भाऊजीने आमच्या चूल काकांना बोललो की जरा पप्पा ओ काका तुम्ही दिसत नाही हो पुढे वा जरा. हॅलो हाऊ आर यू. इकडे बघा भाऊजी आमचे कांदा चिरलेले भाऊजींना काम लागले कांदा चिरायचं डोळ्यात पाणी येतो बाई रडू याने भाऊजींना बस केवढं भाजायला भरपूर झाला भाऊजी टोमॅटो भाजाला आणि टोमॅटो चिरा एक कप तो आणि टोमॅटो चिरा एक हॅलो हो इकडे गावी आलोय ना ते बंद कर बरं आता बंदच करून ठेवत इकडे बरम बरम बम 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 बम. आजी बघा आमची आजीबाई कसं वाटतंय राम राम पाहुणे मस्त वाटायला लागले ना निसर्गाच्या सानिध्यात मस्त पन्हाळ्यावरती आले आणि मस्त 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 कांदा भाकरी आणि रक्ती खाल्ली भाषेत बोलणं आणि कोल्हापुरी खाणं कोल्हापुरी भाषा आमची एक नंबर झालं कि समज वाईच गॉड गॉड वाटते आणि मग नाहीतर समज इचकाट झाल्यासारखं वाटत इचकाट कशामध्ये होते गॉड गॉड बोलून नुसतं काय उपयोग असं नाही त्याच्या चरचरीत खावं माणसानं चरचरीत राहावं चरचरीत बोलावं रंजनाबाई आल्या बघा रंजनाबाई रंजनाबाईला आम्ही प्रेमाने ए रंजे झाडावरती फोटो शूट करत बसले दोघ जण दोन माकड बघा झाडावरती बसलेत आमचे दोन माकड एक माकड आणि एक माकडी नंदू बघतो आधी चढाय ते का मला येते का चढायला अगं चढायचं तसं चढायचं नंदीला चढवली ग दिप्पीने ते अर्जुन चढला अर्जुन नाही येत नाही चढवले जाग आपल्याला फोटो काढतात झाडावर चढून चढायला येत नाही अच्छा अच्छा तुला तोंडावर बसायला गेले सापडली काय असं काहीतरी आज्याला हात धरायला पोम्मे आणि तू चढत चढायला आलं नाही
वगैरे होय की नाही दमले बाबा काय चढायला आलं नाही तरी पण असं पकडायला काय नाही ग झाडाला मस्त झाड असं पाहिजे झाड बघ असं तिरकं पाहिजे ना मग पटकन चढता येते नंदू थोडी चढते आमची आम्हाला काहीत नाही वेळ चढायला दमलो शेवटी आम्ही आता सोडून दिलं जाऊ दे वडला आता तुम्ही काय करायला तिकडे वरती चढायला येते हा ऐक इथं जा की फांदी वरूनच अगं नंतर नंतर लय छोटी तेच की दोन पार्ट मध्ये हो सुंदर आहे गडावरून असं चित्र दिसते इकडे दरी आहे खोल हे किल्ल्याचे बुरुज आहेत हे बुरुज आहेत हे कोडी कोडी मोठी दगड आहेत बघा हे मोठी मोठी दगड ही कधी आणली असतील एवढी लावली बघा की कधी रचली असतील तरी बऱ्यापैकी पडलंय कधी गेला असेल बांधला असेल एवढे मला भीती वाटते बाबा हो जास्त कडे जाऊ नका भाऊजी अच्छे अच्छी अच्छी आंब्याचं झाड आहे की आंबे बाय असते ते मजा आली असते झाडायला असा हाताने इथं जवळ किती छान वाटते शांत हा काढ की वेळ एवढ्या भिंतीत ना ऐका की हे वरतीच आहे फक्त काय असं वरून खालून वर असणार आहे बापरे होय ठीक आहे तिकडे पण दिसते की पूर्ण भिंत इथपासून इथपर्यंत अशी एवढी लांब हा किती सुंदर वाटले बघ अंदे किती छान वाटले मागच्या आपण आलो नसतो गॅस वरती नाही नाही इथे इथे भीती वाटत नाही एवढी इथून खाली काय दिसत नाही सगळी झाडी आहे झाडीच झाडी सगळीकडे क्रॉस पाय नंदे क्रॉस पाय क्रॉस तर सगळी उडी मारायची नंदू दीदी कॅमेरा मला उचला कोणतरी सांगाले मगापासून इकडे बसून भारी आलं की एकदम कोल्हापुरी संदेश रस्सा आपला मस्त तयार झालाय थांब कट हलतोय जास्त मग मटन काढायचंय एक नंबर असं झालाय एकच नंबर मला दिल नाही पाणी आणि आजला नाही आता जेवता ना
आजाला पाहिजे बघ चला असं पाणी घाल आजाला पाहिजे आजाला पण दे मावती पाणी कोड पाहिजे पळी काय कशी होती पळी तू बस 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 आई पाणी ए टोपल ए चार्ज करू नको दुसरा दे ते ए था बघ दहा लोक आले का आज लेक्स पाहिजे चार्ज करू नको आओ तू यू दे तो लवण की गया मेरा एकदम यू दे तो ना सस्ते कोल्हापुरी झणझणीत आपलं सुक्क मटण तयार आहे इकडं तर या सगळे जेवायला रस्सा तयार झालाय कोल्हापुरी झणझणीत आणि इकडं सुक्क मटण पण तयार झालंय पमे आणि बघे रंजनाचं चप्पल बघा स्पेशल रंजना चप्पल कांदा लिंबू मीठ इथे चपात्या इथे रस्सावर ताव मारत आहेत अजित बाबळे हेच वाटे अजयची वाटी अजय मसाले भात तयार आहे इकडे चपात्या सगळं जेवण आमचं तयार झालेलं आहे अरे कांदा धुतला ना काय धुतला धुतला नाही धुतला मीठ घातलं तिथे होय हो मीठ घातलं साईडला दिलं नाही त्याच्यावर घातलं का मीठ होय होय कांदा पण घातलंय आणि सेपरेट पण दिलं ए यार होता की ते पाणी नुकतं का बघत बसलं दोघ त्यांना रस्ता दे की भरून गेले काय गार कडेत काढूया तेच म्हटलं कशा आता नंतर गार काय चपाती बस तू आणि पाठीमाग आहे नंदू देते नंदी पुढे सरक नाही त्या पाठीमाग धडायचे आईला रस्ता द्यायचा चालू करा काय होय होय ठेवलं असा योग आलाय म्हणून चुलीवरच मटण खाण्याचा तो खमंग नाही झणझणीत कोल्हापुरी ऐकट पाहिजे कसं झाले सांगा ती मस्त झाले झाले पप्पा एकच नंबर झाले जेवण नात खोळा नात केला की जेवण शिकवले ते घेऊन आलाय बघा काय मी नाही तू घेऊन आलासंदारी कोण करत बसणार डिग्गीत टाकायचं मग कुठं फिरायचं हे सगळं साहित्य ठेवायचं डिग्गीत खात आणि मग ते जागेवरून परत रूम झोपू काय ते झाडावर झोप की अर्जुन नंदू जेवला पोट भरून झालेलं जेवण खाल्लं मस्त झालेलं मग खाते की परवा पण खाल्ली की घरात मटण खात नाही चिकन आधी चिकन आवडायचं आता मटण आवडतंय चिकन तिला आवडत नाही
तर आमचं मस्त जेवण झालं आणि मस्त फिरलो वगैरे, एन्जॉय केला, झाडावरती चढलो. आता सगळं पॅकिंग करून घेतलेलं आहे साहित्य, पायात घ्यायला पाहिजे रस्सा, नाही तसं आणणार. कॅरी बॅग घातली आम्ही अवतेऱ्यावर, ह्याच्यामध्ये ठेवा रस्सा, म्हणजे सांगणार नाही. महाराष्ट्रात फिरून बस किती लवकर मारूया स्टार्टर, जाऊ म्हणजे बुलेट वर बुरुम बुरुम बुम बुम.